आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। उल्हासनगर मधील गुरुनानक शाळेजवळ असलेल्या एका मेडिकल दुकानात शनिवारी पहाटेच्या सुमारास शटर उचकटून चोरी केल्याची घटना घडली होती। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्याकडून रिक्षाही जप्त केली। उल्हासनगर कॅम्प 4 येथील गुरुनानक शाळेजवळ असलेल्या कांचन मेडिकल स्टोर्समध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास 4 अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत स्टोरमधील रोख रक्कम व खाण्याच्या वस्तू चोरी केल्या होत्या। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्र फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी गणेश ब्रामणे आणि एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे। दिनांक 24/5/2020 रोजी रात्री सुभाष टेकडीवरून एक रिक्षा चोरीला गेली होती, त्याबद्दल गुन्हा दाखल होता। आणि त्याच दिवशी गुरुनानक हायस्कूल कुर्ला कॅम्प इथं कांचन मेडिकलचं दुकान फोडलं होतं आणि त्यातील रोख कॅश व काही घरोपयोगी सामान मेडिकलमधून चोरीला गेलं होतं, त्याबद्दल गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये CCTV फुटेजही काही मिळाले होते आणि त्या CCTV फुटेजच्या आधारे आम्ही 2 लोकांना अटक केलेला आहे। त्यातील 1 अल्पवयीन आहे आणि दुसरा आहे तो आता आम्ही कोर्टासमोर हजर करतो। रिक्षा पण जप्त केली आहे आणि मेडिकलमधून चोरी गेलेली कॅश व काही सामान जप्त केले। त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सुभाष टेकडी चौकातून रिक्षा चोरी केल्याचेही त्यांनी सांगितले आहे। आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास ते करीत आहेत। आकाशानेसह स्वप्नील पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।